नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, झिम्मा याच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा त्याचा सिक्वल म्हणजेच झिम्मा 2 आपल्या भेटीला येणार आहे आणि नुकताच त्याचा एक अनाउन्समेंट, टायटल अनाउन्समेंट नाही बोलू शकत, रिलीज डेट अनाउन्समेंट व्हिडिओ आपल्यासमोर सादर करण्यात आला आहे. आय थिंक येत्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. स्वतः झिम्माची जी USP आहे की एक महिलांचा अख्खा ग्रुप एखादा देश फिरायला जातात, आता यावेळेला या सिक्वलमध्ये आपल्याला कुठला देश या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळतोय ते बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. सो आता आपण सगळे मिळून तो जो व्हिडिओ आहे झिम्मा 2 अनाउन्समेंटचा तो बघूया. पण हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. सो झिम्मा आय थिंक पॅन्डेमिक नंतर पहिला मराठी सिनेमा होता जो आय थिंक 3 का 4 आठवडे स्वतःच राहुल द्रविड जसे होते की त्याला द बॉल असं म्हणतो, तसेच झिम्मानी स्वतःची जी भिंत होती ती बॉक्स ऑफिसवर व्यवस्थित त्याची भिंत बांधली गेली होती आणि 4 आठवडे तरी आय थिंक तो सिनेमागृहांमध्ये होता. आता बघूया झिम्मा 2 किती बॉक्स ऑफिसवर स्वतःचं वर्चस्व गाजवतोय ते. आता हा जो व्हिडिओ आहे नवीन झिम्मा 2 याच्या अनाउन्समेंटचा तो आहे जवळजवळ 2.5 मिनिटांचा. बघूया याच्यात आपल्याला काय काय बघायला मिळत आहे ते. आता थोडाही विलंब न करता करतोय या व्हिडिओची सुरुवात. ते फिरायला जायचं होत. समजा आम्ही नाही म्हणलो तरी तुम्ही जाणारच. चला यावेळेला आम्ही बी येतो तुमच्या बरोबर. लागले नको येऊ. नाही पण आम्ही बरोबर येणार म्हटल्यावर तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही. झाला ना. खूप आनंद झाला. पण ते असं फिरायला जायचं नव्हतं, ते तसं फिरायला जायचं होतं. हे पार्ट 1 मध्ये पण होतं ना सगळं, म्हणजे ते आम्हा बाया बायांचे ठरलंय जायचं. पण मागच्या वेळेला जसा तुम्ही आम्हाला मेसेज केला होता, लोय आठवण येते तुमची, बरं वाटलं होतं वाचायला. हा पण मग तुम्ही बरोबरच असले तर मग कशी येणार ना ती आठवण, आहे की नाही. लेकाचं नवीन नवीन लग्न झालंय, सुनबाई आली घरात, तिला पण घेऊन जा सोबत. साहेब ती नाही, तुम्ही नाही म्हणलं तर आम्ही काही जबरदस्ती नाही करणार, पण तुम्ही नाही नाहीच म्हणलात तर बरं पडेल. ती कुठ मैत्री. सो आता ही सुनबाई कोण असणार आहे आणि कोण या ग्रुपमध्ये नवीन ऍड होणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. बाकी हा सीन जसा पहिल्या पार्टमध्ये गाजला होता तसाच दुसरा पार्ट सुद्धा गाजवणार आहे, एवढं काही याच्यात काही शंका नाही. आणि सीनमध्ये जर तुम्ही नोट केलं तर दोघंही कलाकारांची केमिस्ट्री आणि निर्मितीताईंचे छोट्या छोट्या गोष्टींवर जागा काढणं, आय थिंक याच्यामुळेच हा सीन जास्त उठून आलाय. म्हणजे जेवढा चांगल्या प्रकारे हा सीन लिहिला गेलाय त्याच्यापेक्षा डबल उत्तम प्रकारे हा सीन ऍक्ट करण्यात आलाय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जे गिव्ह अँड टेक आहे दोनही कलाकारांचं, दोघंही एकतर दिग्गज कलाकार आहेत मराठी इंडस्ट्रीमधले, सो ते आपल्याला बघायला खरंच खूप मजा येते. आता बघूया आधीची सगळी टीम असणार आहे की 1-2 मेंबर तिथले गळणार आहेत आणि नवीन मेंबर्स ऍड होणार आहेत की ती टीम तशीच राहून ही सुनबाई आता हे काहीतरी नवीन प्रकरण आहे, कदाचित सासू आणि सुनेचं काही जमत नसेल फारसं,
म्हणून निर्मिती त्यांचा शेवटी आ उ ई आ हे सगळं चाललं होतं की सुनबाईला कुठे बरोबर घेऊन जायचं. सो एनिवेज उत्सुकता जागवणारा नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे, बघायला मिळालेला आहे. ऍक्च्युली याला टीझर म्हटलं असतं तरी चाललं असतं, डेट अनाउन्समेंट व्हिडिओ असं बोलायची गरज नव्हती, कारण ऑलमोस्ट 2.5 मिनिटांचा हा टीझरच सॉर्ट ऑफ आपण बघितला आहे की नेक्स्ट सिक्वल त्याचे सक्सेसफुल फ्रँचायझीचा आपल्याला बघायला मिळणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सो मंडळी तुम्ही कितपत उत्सुक आहात हा सिनेमा बघण्यासाठी, हा सिक्वल बघण्यासाठी, हे कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका, त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.